नदीचा हा प्रॉब्लेम मानला जातो. प्रॉब्लेम व्यवस्थित वाचा. एका नदीच्या दोन्ही तीरावर समोरासमोर दोन मंदिरे आहेत. एक नदीचं पात्र आहे आणि त्याच्या बाजूला दोन मंदिरे आहेत. एका मंदिराची उंची 40 मीटर आहे व त्या मंदिराच्या कळसावरून दुसऱ्या मंदिराच्या कळसाकडे व पायाकडे पाहिले असता अनुक्रमे 30° 60° मापाचे अवनत कोन होता. अवनत कोन होता त्याचा अर्थ जे मंदिर आहे ते उंच आहे आणि दुसरं मंदिर त्यापेक्षा उंचीने कमी आहे. म्हणजेच आपण यावरून अगोदर आकृती काढूया. हे एक मंदिर आहे, हे नदीचं पात्र आणि हे दुसरं मंदिर. उदाहरणार्थ ए बी हे नदीचं पात्र, ए बी ही एक मंदिर आणि बी क्यू ही दुसरी उंची. तर यावरून त्यांनी सांगितलं का याच्या कळसाकडे पाहिजे. कळसाकडे पाहिजे तर 30° मापाचा अवनत कोन होतो आणि पायाकडे पाहिजे इथे 60° मापाचा कोन होतो. हे 30° आहे म्हणजे या ठिकाणी हे सुद्धा 30° असेल आणि हे सुद्धा 60° असेल. हे तुम्हाला लगेच सांगता येतं आपल्याकडे. आपल्याला ह्या नदीच्या एच ही उंची विचारली, ही रुंदी विचारली आणि दिलेलं काय आहे 40 मीटर दिले. म्हणजे तुम्ही समजून घ्या की या आकृतीमध्ये आपल्याला हे काढण्यासाठी बाकीचा पार्ट कन्फ्युजन आहे, या पार्टची गरज नाही. म्हणजे हा पार्ट कसून लागतो बा, हा पार्टची काही गरज नाही आपल्याला, फक्त एवढं एका त्रिकोणाची गरज आहे. आणि या त्रिकोणामध्ये 60° दिलेलं आहे, हे 40 दिलं आहे आणि हे विचारलं आहे. ज्यावेळेस समोरची बाजू आणि लगतची बाजू दिली आपण टॅनचं रिलेशन घेतो, टॅनचं गुणोत्तर घेतो. म्हणजेच इथं काय घेणार मी टॅन 60° बरोबर काय एपी छेद एबी, त्याची किंमत आहे वर्गमुळात 3, एपी 40 आणि हे एबी. एबी तिकडे गेला वर्गमुळात 3 इकडे आला तर एबी बरोबर 40 छेद वर्गमुळात 3. ऑप्शन आहे का 40 छेद वर्गमुळात 3? नाहीये. मग याचं परिमेयीकरण करू. परिमेयीकरण करायचं म्हणजे वर्गमुळात 3 ने गुणायचं. म्हणजेच काय होईल 40 वर्गमुळात 3 आणि ते 3. हे ऑप्शन आहे, हे आलं उत्तर आपलं. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हे आहे याचं उत्तर. धन्यवाद.